तेल्हारा तालुक्यातील खड्ड्यांबाबत युवा क्रांती मंच आक्रमक. तेल्हारा तालुक्यातील सर्वच रस्त्यांची झालेली दुरावस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे व वारंवार मागणी करूनही दुरुस्तीसाठी प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या बाबींना कंटाळून युवा क्रांती विकास मंच या सामाजिक घटनेने आक्रमक होत तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी नारळ फोडून खड्ड्यांची महापूजा करीत अभिनव आंदोलन दिनांक 6 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अनेक दिवसांपासून खालावत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे अक्षरशः रस्त्यांची चाळणी झाली आहे. रस्त्यांवरून चारचाकी वाहन तर दुचाकी वाहनेही रहदारी करणे कठीण झाले आहे. तसेच या रस्त्यांमुळे प्रवाशांना पाठीचे विकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या बाबींकडे लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वच राजकीय पक्षांची दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या अडचणी पाहता युवा क्रांती विकास मंच या सामाजिक घटनेने पुढाकार घेत शासनाकडे निवेदने दिली होती, परंतु यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे संघटनेने तालुक्यातील विविध ठिकाणी खड्ड्यांची महापूजा करून आंदोलन केले. यावेळी युवा क्रांती विकास मंच, रामभाऊ फाटकर, तालुका अध्यक्ष अनंत मानखेर, प्रवीण वैष्णव, संतोष राठी, शब्बीर शहा, विशाल नांदोकर, नितीन मानकर, गणेश आखरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आज युवा क्रांती विकास मंच तेल्हारा झाले. आम्ही रस्त्यामध्ये खड्डा आहे की खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे शोधण्याकरता निघालेलो आहोत. आणि तेल्हाऱ्यावरून आम्ही दहीगाव फाट्यापर्यंत आलो तर आम्हाला गाडी चालवता नाही आली, कारण रस्ते इतके खड्डे इतके झालेले आहेत की आम्हाला गाडी चालवता येत नाही. आणि या एरियाचे खासदार, आमदार या रोडनं जातात की नाही जात ही मला काही कळत नाही आहे, कारण ते जात असतील तर त्यांना खड्डे दिसत नसतील किंवा खड्ड्यात रस्ता आहे हे दिसत नसेल, त्यामुळे त्यांना माहीतच नाही की या तालुक्याच्या रोडवर खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे किती आहेत हे काही समजून नाही आलं. आता खड्ड्यात रोड आहे की रोडमध्ये खड्डा आहे.